आत्ताच्या काळातील विक्रम गोखले साहेबांसारखी भूमिका बावनकुळे साहेबांनी वठवली आणि लोक झोपली. एखाद्याचं भाषण अंगाईकीत सुद्धा असू शकतं हे बावनकुळे साहेबांच्या एकंदरीत या रसाळ मधाळ आणि काय म्हणता येईल त्याला भाजपमय भाषणातून जाणवलं. त्यांना थोडी डुलकी बावनकुळे साहेबांमुळे आली. बावनकुळे साहेबांच्या रूपानं एक नवे अंगाई गीतकार आणि विनोद करणारे एक नवे नेते महाराष्ट्राला मिळाले. पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी जे भाषण दिलं तर भाषणसुद्धा अंगाईगीत असू शकतं याचा प्रत्यय भाजपच्याच नेत्यांना आल्यामुळे स्टेजवर ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे आणि इतर पदाधिकारी झोपा काढत होते. म्हणजे जुन्या काळात बाळा गाऊ कशी अंगाई हा जो चित्रपट विक्रम गोखलेंचा आला त्यात बावनकुळे साहेबांची मला आठवण आली की आत्ताच्या काळातील विक्रम गोखले साहेबांसारखी भूमिका बावनकुळे साहेबांनी वठवली आणि लोक झोपली. त्याच्यामुळे एखाद्याचं भाषण अंगाईकीत सुद्धा असू शकतं हे बावनकुळे साहेबांच्या एकंदरीत या रसाळ मधाळ आणि काय म्हणता येईल त्याला भाजपमय भाषणातून जाणवलं. त्याच्यामुळे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाची आठवण झाली. अतुल सावे असतील, भागवत कराड असतील, ही सगळी लोक रात्रंदिवस झोपत पण नाही इतकं काम करतात. त्यांना थोडी डुलकी बावनकुळे साहेबांमुळे आली. बावनकुळे साहेबांच्या रूपानं एक नवे अंगाई गीतकार आणि विनोद करणारे एक नवे नेते महाराष्ट्राला मिळाले याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी कायम आभारी राहील.